महाराष्ट्र गवळी समाज संघटना जिल्हाध्यक्षपदी राजू यादव आणि युवा जिल्हाध्यक्षपदी कमलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा येथील सर्व गवळी समाज बांधवांच्या बैठकीचं आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज आहिर, माजी केंद्रीय मंत्री यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष हिरामण अप्पा गवळी यांच्या अध्यक्षतेखाली रेस्ट हाऊस हिंगोली या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष यांनी सर्वानुमते राजू यादव यांची जिल्हाध्यक्षपदी आणि युवा जिल्हाध्यक्षपदी कमलेश यादव यांची नियुक्ती केली. तसेच यावेळी युवा मोर्चा सचिव अविनाश मंडले, युवा उपाध्यक्ष रमेश यादव, शहर अध्यक्ष पवन यादव, जिल्हा कार्याध्यक्ष जगन्नाथ गादेकर, युवा शहर कार्याध्यक्ष सागर यादव, कळमनुरीचे जिल्हाध्यक्ष संजय मंडदारे यांची नियुक्ती केली. यामध्ये नूतन कार्यकारिणी 2022 पर्यंत ही 3 वर्षासाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कमलेश यादव, शहराचे अध्यक्ष पवन यादव आणि या सर्व मंडळींची या ठिकाणी निवड करण्यात आलेली. मी या सर्व नूतन कार्यकर्तींच्या मंडळीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण कार्य केल्यास माझंही कार्य वाढेल आणि म्हणून सर्वांना शुभेच्छा देऊन वरिष्ठ मंडळींनी या मंडळ या कार्यकर्त्यांवर प्रेमाचा आणि आपला आशीर्वाद ठेवून समाजाच्या हितासाठी संघटन करणं ही काळाची गरज आहे. म्हणून सर्वांनी जोमाने कामाला लागावं एवढे शुभेच्छा देतो. बिरजू यादव, हमीद प्यारवाले, माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश राजगुरू, हरीश मेघावली, संजय लुंगे, बाबा ढोकणे, चंदन यादव, शुभम यादव, गोपाल यादव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गवळी समाज आणि गवळी समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकारी आणि समाज बांधवांची उपस्थिती होती. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.